पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. खालापूर तालुक्यातील महडमध्ये वास्तुशांती पूजेच्या जेवणातून 100 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. विषबाधितांवर पनवेलमधील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. महडमध्ये माळी कुटुंबांच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. पूजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर घरी परतलेल्या नातेवाईकांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरू झाला. यामध्ये 3 चिमुरड्यांसह 4 जणांना जीव गमवावा लागलाय. खालापूर तालुक्यातील महडमध्ये माळी कुटुंबाच्या घरी सोमवारी वास्तुशांतीची पूजा होती. पूजेनंतर आलेल्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाप्रसादात जेवण करून घरी परतलेल्या नातेवाईकांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरू झाला. जवळपास 100 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाल्याची माहिती असून सुरुवातीला सर्वांना खोपोलीतील रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी 25 जणांची प्रकृती गंभीर आहे. विषबाधितांना पनवेलमधील गांधी हॉस्पिटल, MGM तसेच इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलंय. या घटनेत 3 लहान मुलांसह 4 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेचे वृत्त कळताच भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला.